पोलिसांच्या भीतीने भयभीत होऊन पळून जाताना चक्कर आल्याने तरुण युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील नंदूर इथं घडली. शुक्रवारी सकाळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गावातील हेगडे यांच्या दारूधंद्यावर कारवाई करण्यासाठी येताच त्यांना पाहून नागेश नाता हेगडे वय 22 हा युवक पळून जात असताना पाठीमागे पोलीस पाठलाग करत असल्याचं पाहून काही अंतरावर तो चक्कर येऊन कोलमडून खाली पडला. त्यात तो बेशुद्ध झाला. त्याला गावातील डॉक्टरांकडे नेला असता डॉक्टरांनी त्याला उपचार करण्यासाठी मंगळवेढा रुग्णालयाकडे नेण्यास सांगितलं. त्यानुसार महिला हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल केलं. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेह मंगळवेढा पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला आणि संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी ठाण मांडलं. जवळपास 3 तास मृतदेह गाडीत ठेवला होता. याची माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भेट देऊन कुटुंबियांशी चर्चा करून चौकशी करून दोषी असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजबटे, सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस अधिकारी उपस्थित होते. याची फिर्याद वडील नाता हेगडे यांनी दिली. त्यानंतर तो मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतला. याची सखोल चौकशी करण्यासाठी पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांच्याकडे तपास देण्यात आलाय. सदर मयताची नोंद अकस्मात म्हणून करण्यात आली आहे.